विद्युत दाहिनीपेक्षा पारंपरिक पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्याकडे अधिक कल असल्याचं नोंदीवरून दिसून येतं पर्यावरण रक्षण तसंच कमी खर्चात अंत्यसंस्कार करता यावेत या उद्देशानं सुरू केलेल्या विद्युत दाहिनीमध्ये सहा महिन्यात एकतीस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत दरम्यान येथील स्वच्छता आणि उद्यानाकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे मरणानंतर अंत्यसंस्कार व्यवस्थित पार पडावेत या उदात्ता भावनेतून बालाजी अमांशच्या एक कोटी रुपये सीएसआर निधीतून रूपभवानी स्मशानभूमी इथं नवीन विद्युत दाहिनी तसंच विद्युतदाहिनीकरता शेड स्वच्छतागृह छोटे उद्यान आणि परिसर सुशोभीकरण कामाचं सव्वीस जानेवारी रोजी महापालिकेकडं हस्तांतरण करण्यात आलं होतं प्रत्यक्षात दिनांक फेब्रुवारी रोजी या विद्युत दाहिनीत पहिला अंत्यसंस्कार करण्यात आला त्यानंतर तीन फेब्रुवारी ते एकतीस जुलै या कालावधीत एकूण एकतीस मृतदेहांवर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान पालिकेनं व्यवस्थितपणे मेंटेनन्स करावा अशी अपेक्षा हस्तांतरण कार्यक्रमात बालाजी अमांचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी व्यक्त केली होती मात्र या परिसरात असलेल्या छोटे उद्यान झाडं हिरवळ याकडं महापालिका उद्यान विभागाचं दुर्लक्ष होत आहे या ठिकाणी अनावश्यक गवत झाडी वाढलीत तसंच स्वच्छतेकडं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतं